उबाटाचे पक्षप्रमुख हातात दिलेला वचननामा नीट सांभाळू शकत नाही. जर महाराष्ट्राची धुरा यांच्याकडे गेली तर हे महाराष्ट्र सांभाळतील का याचा विचार संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला करायचा आहे. जे उद्धव ठाकरे आपल्या स्वतःच्या पदाधिकाऱ्यांना दिलेलं वचन पूर्ण करू शकत नाही ते महाराष्ट्रातील जनतेला दिलेलं वचन पूर्ण करणार का याचा विचार करण्याची खरंच गरज आहे. उद्धवजी, आपण ज्यावेळेला 2.5 वर्ष सत्तेमध्ये होता तेव्हा सरकारी कामाचे कंत्राट केवळ आणि केवळ आपल्या नातेवाईकांना देऊन करोडोचा भ्रष्टाचार केला हे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे, बघितलेलं आहे. आपण आपल्या वचननाम्यात लिहिलंय की शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, परंतु आपण ज्यावेळेला सत्तेमध्ये होता त्यावेळेला शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या ऐवजी स्वतःचे उत्पन्न चारपट कसे होईल त्याला आपण प्राधान्य दिलेले हे महाराष्ट्रातील जनतेने उघड्या डोळ्यांनी बघितलेले आहे. युवकांना रोजगार नाही, कंपन्या महाराष्ट्राबाहेर गेला असं म्हणून आपण आमच्यावर आरोप करत असता, परंतु ज्या वेळेला मोठ्या मोठ्या कंपन्या महाराष्ट्रामध्ये येत होत्या तेव्हा उद्योजी आपल्या स्वतःच्या टक्केवारीच्या नादात त्या कंपन्या महाराष्ट्राच्या बाहेर गेल्या ही वास्तविकता आपण स्वीकारली पाहिजे. आपण म्हणता की महिलांना सरकारी नोकरीमध्ये 50% आरक्षण देणार, पण उद्योजी आपण आणि आपल्या नेत्यांनी सर्वप्रथम महिलेचा मान सन्मान करणं शिकावं, त्यानंतर असे खोटे आश्वासन आपण ह्या वचननाम्यात द्यावे. उद्धवजी, राजकारण करत असताना निर्णय घेण्याची क्षमता असायला पाहिजे. मी राजकारणातील खूप छोटी व्यक्ती आहे, परंतु आज एक आपल्याला सल्ला देऊ इच्छिते की राजकारण करणं उद्धवजी हे आपलं काम नाही. आपण आपला जो छंद आहे फोटोग्राफीचा तो जोपासावा ही विनंती मी आज आपल्याला करू इच्छिते. जय महाराष्ट्र.